संगीतातील सुरांवर प्रेम करण्याचे वरदान ज्यांना लाभलेले असते ते हलाहल पचवतात. अत्यानंदाच्या प्रवाहात वाहून न जाता किनाऱ्याला उभे राहून तटस्थ नजरेने स्वतःचा तोल सावरतात. अनदुःखांपुढे व यातनांपुढे शरणागती पत्करत नाहीत. या पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या ओळीप्रमाणेच व्यक्तिमत्व होते पंडित राधाकृष्ण आळशी यांचे. विदर्भातील सुप्रसिद्ध शास्त्रीय व वारकरी संगीत गायक कलावंत म्हणून पंडित राधाकृष्ण आळशी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1944 चा अखंड विठ्ठल भक्ती व वारकरी परंपरेचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. लहानपणीपासूनच घराजवळील रामाच्या मंदिरात व मारुतीच्या पारावर एकादशी व धार्मिक पर्वावर होणाऱ्या कीर्तनाचा व त्यातून होणाऱ्या कलाकारांच्या भेटींचा त्यांच्या बालमनावर झालेला परिणाम म्हणजे त्यांना संगीताविषयी आवड निर्माण होऊन ती घट्ट झाली. घरातील शेजारच्या खोलीत राहणारे आदे पाटील गुरुजी हे त्यांचे पहिले गुरु होते. ज्यावेळी अकोल्यामध्ये ल वा पोफळकर श्री एकनाथपंत कुळकर्णी हे अकोल्यात स्थायिक झाले नव्हते, त्याच्या आधी अकोल्यामध्ये फारसं संगीत शास्त्रीय संगीत कोणी जाणत नव्हतं. फक्त सिनेमावरच्या पडद्यावर जी गाणी दिसतात त्या गाण्याबाबतीतच हे संगीत आहे असं लोकांची समजूत होती. पण ज्यावेळी एकनाथ पंत अकोल्यात आले, स्थायिक झाले आणि परिस्थिती बदलली, कारण त्यांच्या गाण्यामध्ये अशा काही प्रकारच्या नवीन नवीन कल्पना होत्या की त्यांचं एकदा गाणं ऐकलं की त्याची एक मोहिनी लोकांच्या मनावर पडत असते. एकनाथ पंतांना गायकीचा खरा आवाज नव्हता, परंतु त्यांनी अथक परिश्रमाने रियाज करून त्यांचा आवाज कमवला होता. आणि त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः 30 वर्ष 35 वर्ष त्यांची साथ केली, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडूनच त्यांना तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण, त्रिताल आणि भजनी ठेका याबाबत मार्गदर्शन मिळाले. तर शाळेतील देशमुख गुरुजींकडून हार्मोनियमचे प्राथमिक ज्ञान गावातच मिळाले. पंडित राधाकृष्ण आळशी यांचे गायन, हार्मोनियम वादनासह तबला व सतार या वाद्यांवरही प्रभुत्व होते. त्यांनी अकोला जिल्हा परिषदेची म्हणजेच ज्यावेळी अकोला व वाशिम जिल्हा वेगळा नव्हता त्यावेळेस कलापथक मध्ये नोकरीही केली. घरी शेती असूनही केवळ संगीत या विषयाकडे त्यांची असलेली आवड यामुळे त्यांनी ही नोकरी स्वीकारली. अशाच एका कार्यक्रमात अकोल्यामधील मोहरी देवी खंडेलवाल कन्या विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पंडित एकनाथ बुवा कुळकर्णी यांना गुरु केले व त्यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. आणि हा जो कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे हे श्री राधाकिशनजी आळशी माझे स्नेही आणि माझे गुरुबंधू यांच्या आठवणीकरता म्हणून हा आणि त्याच्या हृदयामधली जी वडिलांविषयी जे प्रेम आहे त्याचं हे जागतं उदाहरण त्यांनी. आणि हीच सेवा चालू जर बोलाविषयी बोलायचं जर झालं तर एकनाथ पंत बुलढाण्याचे राहणारे, पण इथे डॉक्टर शेंडे मिसेस शेंडे त्यांच्याकरता म्हणून ते इथे अकोल्यात आलेले होते. त्यांना म्युझिकलचे धडे देण्याकरता म्हणून डॉक्टर शेंडे ती सुद्धा चांगल्या ठिकाणी पडलेली आहे, तो भाग वेगळा. पण संगीताच्या सेवेविषयी जर बोलायचं जर झालं एकनाथ बुवांच्या, तर मला असं सांगावंसं वाटेल की त्यांची गायकी खान साहेब बडे गुलामरीच्या गाण्याशी साधर्म साधणारी अशी त्यांची जबरदस्त अशी गायकी याबद्दल कोणाच्याही मना. व ते गंधर्व मंडळाची संगीत विशारद परीक्षा उत्तीर्ण होऊन मोहरदेवी खंडेलवाल विद्यालयामध्ये शिक्षकपदी रुजू झाले. एकनाथ बुवांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय संगीत विद्यालयाची जबाबदारी पंडितजींवर आली. त्यावेळी सकाळी संगीत साधना, दुपारी नोकरी, सायंकाळी संगीत विद्यालयामध्ये विद्यादान अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यांनी अखंड कठोर साधना करून विदर्भातील संगीत क्षेत्रात आपल्या गायकीची विशेष छाप निर्माण केली. आळशी सरांनंतर त्यांचे अनेक शिष्य ही परंपरा समर्थपणे पुढे चालवित आहेत. वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी अनेक शिष्य तयार केले, त्यात प्रामुख्याने प्रकाश तायडे, सुखदेवराव बोंद्रे, निवृत्ती ढोरे इत्यादींचा समावेश आहे.
पंडितजींनी महाराष्ट्रामधील अनेक देवस्थानांमध्ये आपली सेवा रुजू केली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथील 3 तासांची सेवा उल्लेखनीय आहे. 24 फेब्रुवारीला भारतीय संगीत विद्यालयातील शिक्षकांनी आशी गुरुजींचा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र व्यवस्थापक प्राध्यापक विजय आशी तथा संलग्न शिक्षक मदन खुनेसर, सतीशजी खोडवे, अमित जोशी, आनंदजी जोशी, नृत्य दिग्दर्शक रहीम शेख सर यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमामध्ये गायक कलाकार म्हणून सुरमणी धनंजय जोशी नांदेड यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यांना संवादिनीवर साथ डॉक्टर हर्षवर्धन मानकर तसेच तबला साथ संगत जगदीश देशमुख नांदेड यांनी दिली.